आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की निर्माल्य जे असतं त्या निर्माल्याच्या समस्येपासून आपल्याला मुक्ती मिळावी किंवा निर्माल्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन कसं करावं यासाठी एक स्वयंसेवी संस्था काम करत आहे त्या स्वयंसेवी संस्थेचं नाम नाव आहे ओम साई निर्माल्य निर्मूलन केंद्र आणि या स्वयंसेवी संस्थेचे संजीव सईद आज आपल्या इथे आले आहेत नमस्कार वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये आपलं स्वागत खूप वेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवत आहे या उपक्रमाची जरा थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगा दोन हजार तीन साली जेव्हा पूजेचा निर्मल्याचा प्रश्न माझ्या नजरेस आला तेव्हा ह्या उपक्रमाची सुरुवात झाली देवपूजेनंतर तयार होणार निर्माल्य कुठे टाकायचं हा एक मोठाच प्रश्न लोकांना सतावत असतो ते निर्माल्य घरी जमा झाल्यावर लोक ते प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून तलाव समुद्र किनाऱ्यांवर घेऊन जातात आणि शेवटी त्या तलावांमध्ये ते पूर्ण निर्माल्याची पिशवी टाकून देतात आणि यामुळे त्या तलावामध्ये भरपूर प्रदूषण होतं ते सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या निर्माल्य हे सगळं त्या तलावामध्ये टाकलं जातं तलावाचं पाणी प्रदूषित होतं हा एक प्रश्न आहेच शिवाय घरोघरी लोकांना निर्माल्याचं काय करायचं याचं कसं विल्हेवाट लायचे हा प्रश्न आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून जेव्हा मी शोधत होतो तर त्यावेळी आ, मला ह्या कामाची सुरुवात झाली त्यातूनच की मग त्यावेळी माझ्या मनात विचार आला की आपण जर लोकांना ही सर्व्हिस घरोघरी पुरवली लोकांकडनं म्हणजे आम्ही <laughs> निर्माल्य कलेक्ट करून आपणच जर त्याची विलवट लावण्याची काही व्यवस्था कायमस्वरूपी केली तर लोकांची खूप मोठी सोय होईल आणि तलाव समुद्र र, ही कमी किनाऱ्या खरं तर आता जे संवेदनशील मुद्दा आहे तो की प्रत्येकाच्या मनामध्ये एक काही विशेष असं स्थान असतं कुठल्याही गोष्टीचा आपल्या जे काही संस्कार असतात त्याचं तर तो जो संवेदनशील मुद्दा आहे तो हाताळण्याची जी, जी पद्धत आहे ती सुद्धा तितकीच संवेदनशील असायला पाहिजे तर सुरुवातीला आपल्याला नक्कीच याच्यामध्ये थोडेफार काही जास्त प्रयत्न करावे लागले असतील तर त्याच्याबद्दल जरा सांगा लोकांचं सा मत परिवर्तन कसं केलं मन कसे वळवली निर्माल्याचा लोकांना निर्माल्याचं काय करायचं हे आपल्या घरी जमावणार निर्माल्य आपण कसं याची विल्हेवाट लावायची हा प्रश्न घरोघरी लोकांना सतवत असतो आणि आपण जेव्हा लोक निर्माल्य टाकायला जातात प्रत्येक भौतिक नागरिकांना हे लक्षात येत असतं की हे काही योग्य नाहीये निर्माल्याचं आपण व्यवस्थित विसर्जन हो व्यवस्थित होत नाहीये त्याद्वारे आपल्याकडूनच प्रदूषण पसरवलं जात आहे हे नागरिकांना लक्षात येत असतं आणि आपण जर त्यांना योग्य पर्याय दिला तर ते लोक तो पर्याय स्वीकारतात आणि ते लोक आपलं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतात समजून घेतात हा माझा अनुभव आहे बरोबर तुम्ही आता ज्या परिसरामध्ये काम करता साधारण किती लोक वस्ती आहेत तिथे त्या फक्त तेवढ्याच परिसरात काम करता की अजून बाहेर सुद्धा तुम्ही काम करता माझं काम मालाड ते दहीसर ह्या विभागामध्ये चालतं तर ह्या सगळ्या विभागामध्ये पश्चिम विभागामध्ये आम्ही मालाड ते दैसर या एवढ्या विभागामध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन निर्माल्य कलेक्शन करण्याचं काम करतो त्यासाठी आम्ही सोसायटीजमध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन पॅम्पलेट्स डिस्ट्रीब्युट करून किंवा काही ठिकाणी ग्रुप मिटिंग्स घेऊन लोकांना ह्या म्हणजे जा समस्येविषयी जागरूकता निर्माण करतो त्यांच्यामधनं आणि मग एक आम्ही तारीख ठरवतो की त्या तारखेला आम्ही त्यांच्याकडे जाऊन भरून ते निर्माण कलेक्ट कलेक करणार काही जेव्हा सण येतात आपल्याकडे जसं गणेशोत्सव आहे किंवा नवरात्र आहे अशा वेळेला सार्वजनिक जी मंडळ असतात त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माल्याची निर्मिती होत असते किंवा समुद्र किनाऱ्यावर जसे आता हल्ली मोठी भांडी ठेवलेली आहेत की त्याच्यात तुम्ही कलश ठेवले तर त्या वेळेला आपण काही काम करता का त्यावेळेला विशेष असं आपण काही काम करता का काही गणेश मंडळांचं निर्माल्य कलेक्ट करतो आणि काही मंदिरांचं सुद्धा निर्माल्य कलेक्ट करतो पण सध्या निधी अभावी खूप मोठ्या स्वरूपात हे काम करणं निर्माल्याचं नेमकं तुम्ही कशा पद्धतीने व्यवस्थापन करता ते आता जरा आम्हाला सांगा की कलेक्ट करता पण लोकांना ते पटलं पाहिजे की आम्ही आमच्या घरामध्ये आठवडाभर ते ठेवायचंय तर त्यासाठी तुम्ही काही एक अशी वैशिष्ट्यपूर्ण पिशवी बनवलेली आहे तर ती जरा त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या जरा निर्माल्य घरी जे लोक जशी साठवण्याची पद्धत आहे तर माझ्या कामादरम्यान मला हे लक्षात आलं की यांच्या साठवण्याच्या पद्धतीत पण काही सुधारणा करणं आवश्यक आहे लोक काय करतात की घरी निर्मल्य एक प्लास्टिकची पिशवी लावतात आणि त्याच्यामध्ये जमा होणं निर्मल्य रोजच्या रोज त्या प्लास्टिकच्या पिशवी टाकत असतात आणि रोज येणार जो आदल्या दिवशीचा हार असतो पूजेचा जे हार फुलं जमा होतात ते प्लास्टिकच्या पिशवीत बांधतात आणि ते अशा प्लास्टिकच्या पिशवींचा साठा त्या पिशवीमध्ये करतात आणि एक महिनाभरात ती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अनेक पिशव्यांनी भरलेली एक वेगळं एक घाणेरड असं घठ्ठड तयार होतं आणि त्याच्याने तर मला हे लक्षात आलं की लोकांच्या घरी निर्माल्य ठेवण्याची पद्धतच चुकीची मग त्याच्यासाठी ते त्याच्यात बदलाव करण्यासाठी की मी ही अशा प्रकारची कापडी पिशवी बनवलेली आहे आणि ती त्यांनी अशी हुकला लावायची आहे घरी आणि त्याच्यामध्ये पूजा झाल्यावर जे निर्माल्य जमा होतं त्यांचं ते त्यांनी ह्या डायरेक्ट पिशवीमध्ये टाकायचं प्लास्टिक निर्माल्य त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत बांधून याच्यामध्ये टाकायचं नाहीये तर डायरेक्ट ती फुलं जी असतात ती डायरेक्ट या पिशवीत टाकायची असतात आणि अशा पिशवीत ठेवल्याने ते निर्माल्य तुम्ही महिनाभर अगदी व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये साठवू शकता अजिबात खराब होत नाही जर का ते निर्माला ती जी फुलं आहेत ती ओली नसतील तर ती कुजण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण काय संपूर्णपणे ते निसर्गाला निसर्गामध्ये मिसळून जाणारे पदार्थ आहेत ते फुलं काय पानं काय बायोडिग्रेडेबल आहेत त्यामुळे ते घरामध्ये पाणी न लावता जर ठेवले तर ते कुजणार नाहीत की त्याला वास सुद्धा घाणेरडा येऊ शकत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ते गोळा करता अजून एक काही खता संबंधी पण तुम्ही काही प्रकल्प आहे तुमचा तर त्या खताबद्दल सुद्धा सांगा जर आम्हाला आम्ही लोकांकडनं गोळा केलेल्या निर्माल्यापासून खत बनवण्यात येतं तर आम्ही जेव्हा निर्माल्य गोळा करतो ते आमच्या साईटवर घेऊन गेल्यावर त्याच्यामधनं से त्याचं सेग्रिगेशन करावं लागतं प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा इतर काही गोष्टी असतात त्यातनं वेगळ्या कराव्या लागतात आणि शेवटीवर त्याच्यावर नंतर त्याचे एक प्रोसेस त्याच्यावर करावी लागते आणि त्यातनं जे निर्मल्याचं खत तयार होतं तर ते साधारण खत हे अशा स्वरूपाचं दिसतं आणि अगदी हे चहा पावडरच्या स्वरूपात असं ते खत दिसतं आणि या खताला अगदी काही वास वगैरे येत नाही अत्यंत चांगल्या दर्जाचं चा हे खत निर्मल्यापासून तयार होतं आणि ते मग आपल्याला घरगुती कुंड्यांमध्ये वगैरे वापरता येतो अतिशय चांगला प्रकल्प आहे हा की घरातल्या निर्माल्यापासून सुद्धा बनलेलं खत आहे की म्हणजे कुठेतरी जाऊन तो कचरा सारखा स्वरूप त्याचं आणून आपण न टाकता त्या निर्माल्याचा चांगल्या पद्धतीने आपण उपयोग करू शकतो कुठलाही प्रकल्प जेव्हा आपण राबवतो हो ना तेव्हा त्याचा फायदा लोकांना पटला पाहिजे की म्हणजे आता तुम्ही स्वतः व्यवस्थापनाचे विद्यार्थी आहात तर व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपण ह्या पद्धतीने कसं व्यवस्थापन ह्या बाबतीत करायचं त्याचा पण तुम्ही विचार केला असेल लोकांना त्याचे फायदे कळल्यानंतर कशा पद्धतीने लोकांचा तुम्हाला सहभाग मिळाला त्यांचा जेव्हा लोकांना आम्ही ह्या समस्येची जाण करून दिली आणि लोक ह्या उपक्रमामध्ये जेव्हा सहभागी व्हायला लागले तेव्हा बरेचसे लोक आम्हाला असे भेटले की ज्यांना ह्या समस्येवर एक उत्तर हवंच होतं तर त्यांना हे काम आमचं खूपच आवडलं आणि त्यांनी स्वतःहून इतरही लोकांना बरेच त्यांनी त्याच्या माहिती पसरवली लोकांमध्ये मा आणि त्याद्वारे त्यांनी अजून बरेच लोकांना आमच्या कामामध्ये एनरोल करून घेतलं आणि त्याच्यानंतर लोक महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांच्या सवयीमध्ये याच्यामुळे बदल झाला की आपलं जे निर्माल्य जे आपल्यामध्ये जनरल टेंडन्सी असते लोक विचार काय करतात की निर्माल्य जे आहे ते आम्ही कुठल्या तरी तलावातच फेकायचंच आहे पाण्यामध्ये हा पाण्यामध्येच फेकायचं असतं आणि त्याचं त्याच्याशिवाय ता, दुसरं याचं काही करता येत नाही पर्याय नस। पर्याय नसतो तो पर्याय पुरवल्यामुळे की लोकांना एक जाणीव निर्माण झाली की आपणही पर्यावरण रक्षणाच्या कामात अशा प्रकारे सहभाग देऊ शकतो बरोबर की आपण आपला निर्माल्य व्यवस्थित साठवून आणि त्या ह्या म्हणजे आमच्याकडे देऊन त्या समुद्र किनाऱ्यावर होणारे प्रदूषण आळा घालण्यात आपण यादभर लावू शकतो म्हणजे तसं जर बघायला गेलं तर आपण आता सायन्सनी प्रगती केली आपण सगळ्या ज्या अद्ययावत गोष्टी आहेत त्या पटकन आत्मसात करत असतो पण अजूनही या ज्या काही जुड्या जुन्या ज्या काही पगडा जो आपल्या मनावर बसलेला आहे त्याच्यामध्ये आपण अजूनही सायंटिफिक आपला दृष्टिकोन आणत नाही होत म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन तो बदलण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा असं आपल्याला वाटतं का हो नक्कीच लोकांच्या मनात हे जो विचार असतो की आपलं पूजेचं निर्माल्य आहे आणि ते समुद्र किनाऱ्या म्हणजे किनाऱ्यावर तलावातच टाकलं पाहिजे ह्या विचारात नक्कीच बदल होणं गरजेचं आहे आणि तो काही प्रमाणात झाला आहे असं पण आपल्याला थोडे पॉझिटिव्ह पण त्याचे दिसत आहेत की जसं की गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये अतिशय यशस्वी पद्धतीने हे निर्माल्य गोळा करण्याचं जे कलश आहे ते खूप यशस्वीपणे आपल्याला त्याचे रिझल्ट दिसत आहे एका खासगी संस्थेने राबवलेल्या एका कुठच्याशा राष्ट्रीय पातळीवरचा एक आपल्याला परस पुरस्कार मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये कुठलं काम आपण केलं तर त्याच्याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या माझं हे जे निर्माल्य कलेक्शनचं आम्ही जे निर्माल्याच्या संदर्भात जे काम करतोय तर त्याच कामासंदर्भात मला एक राष्ट्रीय स्वरूपाचा पुरस्कार मिळाला होता त्याचं नाव आहे अमेझिंग इंडियन अवॉर्ड्स म्हणून तो पुरस्कार होता भारतभरातल्या बऱ्याचशा संस्था जे काम करतात त्या कामांमधनं एक माझी संस्था त्याच्यासाठी त्यांनी निवडली होती आणि तर अशा पातळीवर माझ्या कार्याचं कौतुक करण्यात आलं होतं आपण का काम, काम केलं आहे होतं आता तुम्ही जो तुमचा जो परिसर आहे त्या परिसरामधले सगळे नागरिक ह्या निर्माल्य गोळा करण्याच्या कामामध्ये सहभागी झालेले आहेत अजून आपले पुढले काय संकल्प आहेत कुठच्या मोठ्या स्तरावर आपल्याला काही काम करायचं आहे का आता हो नक्कीच मी निर्माल्य मुक्त मुंबई करणे हे माझ्या संस्थेचं विजन आहे त्या त्या अंतर्गत मला मुंबईमध्ये तरी वेगवेगळ्या ठिकाणी निर्माल्य कलेक्शन सेंटर्स कलेक्शन अँड प्रोसेसिंग सेंटर्स स्थापन करायचे आहेत जिथे लोकांचं निर्माल्य नियमितपणे लोकांना आमचं कलेक्ट करून घेऊन येता येईल आणि तिथे त्या निर्माल्याची का, निर्माल लोकांची कायमस्वरूपी व्यवस्था लागेल मुंबई शहरातल्या लोकांची आणि त्यां त्यांनाही सेवा मिळू शकते तुमची टीम असेलच तुमच्या बरोबर काम करतच असेल आणि वेगवेगळ्या वेग परिसरामध्ये असे आपल्यासारखे अजून लोक तयार व्हायला पाहिजेत बरोबर तर त्यासाठी बरो त्या आपण काय आवाहन कराल सगळ्यांसाठी निर्मल्याच्या बाबतीमध्ये काय सांगाल आपण सगळ्यांना निर्मल्याच्या बाबतीत मी लोकांना असं आवाहन करू इच्छितो की ज्यांना पर्यावरण रक्षणाच्या कामामध्ये सहभाग नोंदवायचा आपला तर ते मला संपर्क करू शकतात आणि त्यांच्याद्वारे आम्ही त्यांच्या 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 एरियामध्ये आम्ही हे काम सुरू करू शकतो आणि अजून किती जण आपल्याबरोबर आज आलेले आहेत ह्या योजनेमध्ये सहभाग ही झाले आहेत का नव्यानी त्याच्याबद्दल पण सांगा आमच्या या योजनेमध्ये काही बरेचसे काही लोक आहेत की ज्यांना ते काम आवडतं आणि हळूहळू ते ॲज अ व्हॉलेंटिअर ह्या कामामध्ये काम करतात ते स्वतःच्या स्तरावर लोकांमध्ये या कामाची जागृती पसरवत असतात म्हणजे आता हे जे आपले व्हॉलेंटियर्स आहेत तयार झालेले ते स्वतंत्रपणे आपल्यासारखाच प्रकल्प राबवतील आणि लवकरच मुंबई ही निर्माल्याचं चांगलं व्यवस्थापन करणारं शहर म्हणून आपल्याला दिसून येईल अशी आपण आशा व्यक्त करूया इथे येऊन ह्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद